नमस्कार। गोयभरच्या शेतकऱ्यांक एक नोटिफिकेशन सरकारान जारी केल्ले आसा। त्या नोटिफिकेशनाक संजीवनी शुगरगेन कारखान्यान दोन जबाब दिल्ले आसा आनी हे कायद्याचे पालन कर म्हण शेतकऱ्यांक किंवा जे संजीवनी शुगरगेन कारखान्याक जे कामगार वर्ग आसा तांकां पालन करपाक सांगला। पयले नोटिफिकेशनाक सरकारान म्हणला की विधानसभेच्या पयली जे आमी 5 वर्सांची सवलत शेतकऱ्यांक दिल्ली, ती सवलत म्हळ्यार अशी आसा, पयले वर्साक 3,000, दुसऱ्या वर्साक 2,800, तिसऱ्या वर्साक 2,600, चवथ्या वर्साक 2,400 आनी 5व्या वर्साक 2,200 ही सवलत 3 वर्सांनी सरकारान 2,600 रुपयांचेर बंद उडयल्या, म्हळ्यार बाकीचे 2 वर्सांचो पयसो तुमकां मेळचो ना अशें सरकारान म्हणलां। म्हळ्यार फायनान्स डिपार्टमेंटान हे जे संजीवनी शुगरकेन कारखान्यान ही स्कीम जी इम्प्लिमेंट केल्ली ती दिवपाक खंय तरी फायनान्स डिपार्टमेंट नाकार दिला। ह्याच ऑर्डरीक मुखार तेणी म्हणला की जे संजीवनी शुगरकेन कारखान्याक जे एम्प्लॉयी आसा, जे काम करता तांकां VRS दिवची, ते म्हळ्यार इमिडियेट एक्शन, बेगींतल्या बेगीन। हे दोन आयच्या दिसाच्या घडयेचे जे मेन शेतकऱ्यांचे मुद्दे आसा, कुशल रोवप आनी संजीवनीक जे काम करणारे जे एम्प्लॉयी आसा तांकां काडून उडोवप। एक तरी संजीवनी बंद पडलेली आसा गेले 3 वर्सां, ह्या कामगारांक सरकार पयशे दितालो आनी बडन सुद्दां शेतकऱ्यांचेर, आनी हे संजीवनी शुगरकेन कारखान्याक जे सरकार पयशे दितालो हे विनाकारण पयशे दिताले हेची पयली सरकारान हेजे बद्दल स्टेटमेंट क्लियर केल्ले आसले। पूण आमकां आयज ह्या माध्यमांतल्यान सरकारा कडेन एक विनंती आसा, जेन्ना शेतकरी कल्टिवेट करून वुशल ह्या संजीवनीक येतले तेन्नाच तरी हे कामगार वर्ग काम त्या जाग्यार करपाक पावतले। तुमी म्हणटा की कामगार वर्ग काम करना, जेन्ना वुशलच ना जाल्यार हे कामगार वर्ग त्या जाग्यार काम कशे करतले? आनी आयज ह्या कामगारांचेर जेन्ना बोट दाखयल्लें आसा जाल्यार म्हाका दिसता ज्या फॅमिली ह्या कामगारांचेर आपलें पोट भरता, ज्यो फॅमिली आपल्या जो घरांतलो मनीस ह्या संजीवनी शुगरकेन कारखान्याक कामाक वता, आयज हो खंय तरी दुख्खाक आसतलो। कित्याक VRS दी म्हणली की मुखारलें काम ना। सो आयज जेन्ना हे गोंयभर जे दोन विशय चर्चेक आसा, आवाज येना ना गोंयकारा कडल्यान, येना ना शेतकऱ्यां कडल्यान, येना ना थोड्या आमचे जे मिडियाक आसल्या भावां कडल्यान येना। कित्याक हो प्रश्न आमी आयज शेतकऱ्यांकच पयले विचारतले। संजीवनी तरी बंद पडली, इथिनॉलाचो नारो दिलो, आनी आयज जेन्ना सरकारा कडल्यान हे स्टेटमेंट एक नोटिफिकेशन आयिल्लें आसा जाल्यार जबाब तुमी कोणाक विचारप? जबाब विचारपाक जाय, विचारा जबाब कॉन्ट्रॅक्टराक, जो विधानसभेच्या इलेक्शनाच्या पयलीं 600 सायनीचें गणीत घेवन मुखेलमंत्र्याच्या दरबारी किंवा ऍग्रीकल्चर मिनिस्टर बाबू कवळेकराच्या दरबारी वचून सायनी दाखयतालो, हे पळय ह्यो सायन्यो आमी मारूना, शेतकऱ्यांनी मारल्या आनी स्कीम इम्प्लिमेंट कर म्हण सांगल्या, हो कॉन्ट्रॅक्टर आयज खंय आसा? खंय लिपला? गोंयाक तरी आसा काय आउट ऑफ स्टेट गेल्लो आसा? आमच्या माध्यमांतल्यान जशें आमी सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान संवाद साधता, अशें एक संवाद साध लोकां कडेन की कितें जालें, 600 सायन्यो खंय गेल्यो? आमची एक मागणी आसा ह्या कॉन्ट्रॅक्टरा कडेन, 600 सायन्यांतले समज एक 50 जाण तरी तुका मेळटा जाल्यार आयज आवाज उठय ह्या लोकांक घेवन की कित्याक सरकारान एक 5 वर्सांची स्किम बंद केली। उठयतलो आवाज ना, कित्याक ह्या मनशान सरकाराच्या आदारानच खंय तरी जे आमी सरकारान केल्ली कमिटीच्या आदारानच तरी कोठ्यांनी पयसो केल्लो आसा। 3 वर्सां सरकारान स्किम दिली शेतकऱ्यांक, ते म्हणल्यार टॅक्स पेयराचे आमचे पयशे, पूण ह्या 3 वर्सांक ह्या कॉन्ट्रॅक्टरान लाखांनी पयसो, आयज कोठ्यांनी पयसो जमा केल्लो आसा। पयली वर्सा लाखांनी, दुसरी वर्साक हो पयसो कोठ्यांनी जालो, आनी आयज 3री वर्स मालामाल जाला। कित्याक मालामाल जाला आमी म्हणटा? शेतकऱ्यांचो ऊस गोंयाक साकून कवडीच्या भावाक विकलो गेलो। तेणें म्हणला की 1600 रुपयान टन आमी घेता कापणे खातीर, ह्या कॉन्ट्रॅक्टराच्याच मानाय जे तोळयो सोलापूर बिजापुरांतल्यान हाडल्यो, कापणे खातीर शेतकऱ्यां कडल्यानच 1300 रुपया कट करून घेतले, 1600 रुपया शेतकऱ्यांक दितना, ड्रायव्हराक दिवपा म्हणून आनी 500 रुपया कट करून घेतले। म्हणजे ह्या भितर 1600तल्या शेतकऱ्यां कडेन उरले 200 रुपया, थोड्यांक ते पयशे सुद्दां दिल्ले ना। आनी ह्या भानगडी भितर जो ऊस गोंया साकून लैला फॅक्ट्रींतल्यान, थोडे दाखयलो की 5,000 टन लैला फॅक्ट्रीक गेला, आनी बाकीचो ऊस महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या फॅक्ट्रींनी, अद्रा दौलत ह्या फॅक्ट्रींनी
3,000 रुपया टनान तितूक सरकारी जी स्कीम महाराष्ट्रातली 325 रुपया हार्वेस्टिंगाक 500 रुपया ट्रॅव्हलिंगाक किंवा जे मानाय आम्ही हार्वेस्टिंगाक हाडटा त्यांच्या खातीर 100 रुपया सवलत फॅक्टरीन या कॉन्ट्रॅक्टराक दिली आणि हो कॉन्ट्रॅक्टर 1,000 शेतकरी भावाचो वजो 1 टनाक तेणे ह्या महाराष्ट्रातल्या फॅक्टरी कडल्यान 3,925 रुपया ही दर घेतली आणि आज शेतकरी भावांक जी ओरिजिनल स्लीप काट्याची दिवपाक जाय असली टनेजीची त्यो डुप्लिकेट करून खंय तरी ट्रक ड्रायव्हरांक धमकायता की मिडिया कडे उलयले पैसे मेळचे ना आणि ह्याच खातीर आम्ही आज शेतकरी भावांक उलो मारता. सरकारान नोटिफिकेशन काढला पण या नोटिफिकेशन काढला त्यांना तुमचे जे मसिया म्हणून गेल्ल्या 600 सायनी घेऊन हेच तरी तुमचे बद्दल सरकाराकडे उलयताले की शेतकरी आमची बरोबर असा जाल्यार आज शेतकऱ्यांनी प्रश्न विचारपाक जाय की हो जो कॉन्ट्रॅक्टर असा खंय बिळांक लिपला का खंय असा. ह्या कॉन्ट्रॅक्टरान आज मिडियाच्या समोर येऊन आवाज उठोवपाची गरज असा. खंय किती झाले की सरकारान जी सांगली स्कीम 3 वर्सां कित्याक बंद पडली म्हणजे 1 दिसून आयले 3 वर्सां संजीवनी कारखानो बंद 3 वर्सां इथिनॉलाचे नारे 3 वर्सां ह्या कॉन्ट्रॅक्टराचे जे दीस आसा सुकान गेले. कित्याक आम्ही म्हणटा 3 वर्सां पहिली वर्स सरकाराचो स्टँड म्हणून ताणें उलोवन दाखयले संजीवनी कारखान्याच्या भायर तितू ताणें म्हणले की लैला फॅक्टरीक जो जे शुगरकेन व्हरपाचो आसा हो सरकारान आपल्याक व्हर म्हणला आनी पयशे संजीवनीच्या अकाउंटाक डेपोजीट करपा खातीर नरेंद्र सावयकरांक खंय सांगला अशें ताणें मिडियाक उलोवन दाखयले. 1.5 वर्सा नंतर होच कॉन्ट्रॅक्टर म्हणटा की सरकाराचो आपूण कॉन्ट्रॅक्टर न्ही कोणें फोन मारलो त्या मनशाचे खंय तरी उशेल आपणें व्हेले आनी ह्या भितर सरकारान नेमलेले हे फिल्डमॅन ह्या कॉन्ट्रॅक्टराचे दलाल जाले शेतकऱ्यांक रोवपा खातीर खंय तरी मजबूर केले आनी मजबूर केले नंतर हे जे पयशे सरकारान स्किमीच्या मार्फत दिले शेतकऱ्यांक 1 टन कल्टिवेट करपा खातीर 1,200 रुपया त्या शेतांक घातले आनी शेतकऱ्यांक मेळ्ळे फक्त 300 रुपया म्हणल्यार पयशे घालून घाम गळोवन शेतकरी लॉसाक आनी हो कॉन्ट्रॅक्टर गेल्या 3 वर्सां मालामाल मजा मारता गाडयो नव्यो आनी ह्याच खातीर आयज आमची म्हणणी आसा की कॉन्ट्रॅक्टरान मिडियाच्या समोर येवन 600 सायन्यांचे खंय तरी आयज गूट सांगपाची गरज आसा. 600 सायन्या भितरले कितले जाण आयज ह्या कॉन्ट्रॅक्टरा बरोबर सरकारा विरोध आंदोलन करपाक तयार जातले काय कितें. कित्याक जे शेतकऱ्याचो स्टँड आसलो हो स्टँड कॉन्ट्रॅक्टरान सरकारा पर्यंत मांडलो मुखेलमंत्र्याच्या दरबारी हो कॉन्ट्रॅक्टर ह्यो 600 सायन्यो घेवन गेल्लो म्हणल्यार आयज क्लियर जाल्ले आसा शेतकरी समाज 600 ह्या कॉन्ट्रॅक्टराच्या फाटल्यान आसा जाल्यार आयज ह्या शेतकऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टराक सांगपाची गरज आसा या आमी संजीवनीची मुखार धरणा दिवया आनी सरकाराक जबाब विचारया कित्याक सरकारान आपलो स्टँड क्लियर केल्लो आसा. आयज मागणी गोंयच्या शेतकऱ्यांक ह्या कॉन्ट्रॅक्टरान लुबाडल्या कोट्यांनी रुपये ह्या शेतकऱ्यांच्या ह्या कॉन्ट्रॅक्टराच्या अकाउंटाक आयज जबाब विचारपाचो टायम आयल्लो आसा. जबाब विचारा की खंय गेले आमचे ऊस जे 3 वर्सां आमी कल्टिवेट करून लागवण केली खंय गेले. महाराष्ट्रातल्या फॅक्टरींनी विचारा की ओरिजिनल स्लीप जे संजीवनी शुगरकेन कारखानो बंद पडले की हे उशेल लैलाक गेले अजरा फॅक्टरीक गेले दौलत फॅक्टरीक गेले निपाणी गेले वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या साधारण 8 फॅक्टरींनी हे उशेल डिस्ट्रीब्यूट जाले पूण आंकडो सांगलो वता 5,000 टन उशेल आमी ह्या वर्साक लैला फॅक्टरीक व्हेल्ले आसा. बाकीच्या फॅक्टरींनी व्हेल्ल्या उसाचो आंकडो गोंयच्या शेतकऱ्यांक हो कॉन्ट्रॅक्टर कित्याक दिना म्हणल्यार बाकीच्या फॅक्टरींनी गेल्लो हो पयसो हो काळा बाजाराचो आसा. कित्याक त्या फॅक्टरींनी गोंयचे हो उशेलाची किंमत आसा 3,925 रुपया 1 टना फाटल्यान आनी शेतकऱ्याच्या उशाच्या मळांतल्यान जेन्ना ट्रक लोड जाले शेतकऱ्यांक सांगले की 1,600 रुपयांनी हे तुमची लागवड केली हे ऊस आमी कर्नाटकाक धाडटा किंवा महाराष्ट्राक धाडटा हितूंक आमकां फायदो कांय ना म्हणल्यार शेतकऱ्याचे उशेल ट्रक ड्रायव्हराच्या स्वाधीन भरप काट्या पर्यंत व्हरप काट्यार हो ड्रायव्हरच जोखणी करता काट्याची स्लीप घेता आनी ओरिजिनल स्लीप कॉन्ट्रॅक्टराच्या स्वाधीन आनी डुप्लिकेट मॅन्युक्युलेट केल्ली स्लीप शेतकऱ्यांक आनी ड्रायव्हरांक. ह्याच खातीर आयज ह्या ड्रायव्हरांक ट्रक ओनरांक धमक्यो दिल्ली वता पूण आयज जो दीस आसा हो शेतकऱ्यांनी मुखार सरून ह्या कॉन्ट्रॅक्टराक जाप विचारपाची आसा की कितें जालें 600 सायन्यो खंय गेल्यो 600 सायन्यांतले 50 जाण पूण शेतकरी ह्या कॉन्ट्रॅक्टरा बरोबर आयज सरकाराक जाप विचारपाक आसा काय कितें हो प्रश्न आमी आयज कॉन्ट्रॅक्टराक विचारता. आसा खंय जाल्यार जबाब दी. फेस्ताच्या मार्केटांनी नुस्तें घेतना रिपोर्टराक येवन तो जबाब दिता की एक रिपोर्टर पयशे मागता बंटी बबली आनी आपूण जे ऊस तोडटा हे ऊस
आपण सरकाराचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून नाही, आपण शेतकऱ्यांनी उलो मारला म्हणूनच हे ऊस तोडता। तू कोण रे बाबा? तुव्यात तरी 600 सायनी वरून मुख्यमंत्र्यांच्या दरबारी ही स्कीम इम्प्लिमेंट करून हाडली 1.5 वर्ष पहिली किंवा 3 वर्ष पहिली, आणि आज तू म्हणता की आपण सरकाराचा कॉन्ट्रॅक्टर नाही, आपण स्वतः ऊस तोडणी करता। सरकाराचा प्रवक्ता झाला वा कॉन्ट्रॅक्टर वेगवेगळे भाषेत स्टँड घेता। पहिली तो म्हणता सरकारान कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण नेमला, जो उशेल वरताले वो पैसो संजीवनीच्या अकाउंटाक सरकाराच्या अकाउंटाक घेतलो, पैसे शेतकऱ्याक दिवपाक आपण बांधील ना। 1.5 वर्षान वो शेतकरी स्टेटमेंट चेंज करता, तो म्हणता जे शेतकऱ्याचे ऊस वरपा खातीर आपण सरकाराचा कॉन्ट्रॅक्टर नाही। ज्या शेतकऱ्यांनी आपणाक सांगले ते उशेल आपणे या फॅक्टरीक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या फॅक्टरींनी घातले। आकडो एकूच दिता, लैला फॅक्टरीकी 5000 टन उशेल गेले, बाकीच्याय फॅक्टरीचे उशेलाचे बद्दल उलय मरे। संजीवनीतल्यान गेल्ले हे उशेल, गोयच्या शेतकऱ्या कडल्यान गेल्ले हे उशेल महाराष्ट्रातल्या अजरा फॅक्टरीचे गेले त्याचे बद्दल उलय मरे। दौलत फॅक्टरीक जे 3925 रुपयांनी टन तुका मेळ्ळे त्याचे बद्दल उलय मरे। म्हणल्यार तू ना अजरा फॅक्टरीचे बद्दल उलयना, ना दौलत फॅक्टरीचे बद्दल उलयना, कित्याक गोयचे कोवडीच्या भावान व्हेल्ले उशेल तुका महाराष्ट्राक 3925 रुपयांनी टन पडले, म्हणल्यार लाखांनी पैसो त्या कॉन्ट्रॅक्टराच्या तिजोरीक। ह्याच खातीर गोयच्या शेतकऱ्या कडेन आमची मागणी आसा की सरकारान जे आयज नोटिफिकेशन जारी केल्ले आसा त्याचे बद्दल आज शेतकऱ्यांनी जाप विचारपाक जाय ह्या सांग्यावयल्या कॉन्ट्रॅक्टराक, जो इलेक्शनाच्या पयली शेतकऱ्याचो मसिया झालो, शेतकऱ्यांच्यो 600 सायन्यो घेवन हो मुख्यमंत्र्याच्या ऑफिसांनी खंय तरी मिटिंगा करताना आमी स्वताक गेल्ले आसा तेची बायट घेवपा त्या जाग्यार। आनी आयज ह्याच कॉन्ट्रॅक्टराक जेन्ना उलोवपाक जाय जाल्यार तो आमकां अवॉयड करता, आनी सांग्या वयल्यान किंवा कुरचड्या वयल्यान वेगवेगळ्या तरेन बायट दिवन तो सांग्याच्या लोकांक आयकपाक दिता। म्हणल्यार कितें जालें हो प्रश्न आमी तुकाय विचारता। कॉन्ट्रॅक्टर जेन्ना तूं जालो तेन्ना तुवें आमची मदत घेतली न्यूज व्हायरल करपाक, तुका तेन्ना सांग्या वयली मिडिया जाय पडली, पूण जेन्ना तुज्या विरोध शेतकरी उलोवपाक लागले तुका सांग्या वयले मिडियाचे बद्दल मोग ना जालो, तूं भायर पावलो। आनी भायर पावता आसतना थोड्यांक तुवें पयशांची आमिशां दाखयल्या, 3000 रुपया बोल्सांक, 5000 रुपया बोल्सांक। प्रशांत देसायाक 1 लाखाची ऑफर 1-to-1 बातचीत करपा खातीर, कित्याक ट्रक ओनराक धमक्यो, कॉन्ट्रॅक्टराक सांगला की आमकां मुखारले पयशे मेळटले जाल्यार तोंड बंद दवरपाक जाय, स्लिपीचे बद्दल कांयच उलोवपाचें ना। हे खंय तरी धमक्यो कर्नाटकांतल्या आनी महाराष्ट्रांतल्या ट्रक ड्रायव्हरांक आनी ओनराक दिल्ली आसा। हे कोण करता? हे गोंयचो आमचे मदलो मसिया 600 सायनीचो खंय तरी ठेकेदार। आनी आयज संजीवनीच्या ह्या स्टँडा बद्दल कांयच उलयना म्हणल्यार आमकांय अजाप दिसता। देव पळयता, देवाक सत्य कितें तें खबर आसा। आनी ह्या वयल्यान बंटी बबली किंवा बाकीच्यो बडायो वाऱ्यार मारल्यो किंवा लोकांक खरें दिसना, आयज गोंयचे शेतकार जागे जाल्ले आसा। गोंयच्या शेतकारांक कळटा की पिकाची लागवड केली नंतर जे पयशे येता ते फॅमिलीक पोसपा खातीर आसता। चली व्हड जाली म्हणटा लग्न करपाक, भुरग्याक शाळेक किंवा इश्कोलाक धाडपाक, नोकरेक लावपाक पयशे, सणाक चवथी दिवाळेक पयशे, क्रिसमसाक पयशे, ही सगळीं स्वप्नां एक शेतकार भाव आपले उशेर रोयले नंतर चित्ता, स्वप्न पळयता। आनी स्वप्नां खंय तरी भंग करून गेल्लो मनीस तूं कॉन्ट्रॅक्टर, करोडांनी स्कॅम। आमची मागणी ईडी कडेन की एक असिस्टंट प्लंबर आसलेलो हो मनीस करोडपती कसो जालो, इतले एसेट खंयसान आयले। आयज मागणी आसा विजिलन्स डिपार्टमेंटा कडेन की इतले जे एसेट आयले, इतले जे फ्रॉड चाललेले आसा, महाघोटाळो चाललेले आसा, हेजी इन्क्वायरी जावपाक जाय। कित्याक ह्या भितर आनी थोडे जे लेफ्ट रायट ह्या मसियाचे खंय तरी साथीदार आसा तेंचे कडेन खंय तरी म्हाका दिसता सरकार चौकशी करपाची गरज आसा। सरकाराच्या भितरले कोणी आसा काय कितें वही प्रश्न जनतेक आसा, वही प्रश्न शेतकऱ्यांक आसा। म्हणल्यार ओवरऑल आमी आयज शेतकऱ्यांचो विशय गोंयभर घेतलेलो आसा एकूच हेतू की सरकार म्हणटा की शेतकऱ्यां फाटल्यान आमी आसा। सेंट्रल गव्हर्नमेंटाचो नारो की शेतकरी म्हणल्या की देशाचो कोणो जाल्यार आयज हो कोणो बँड जाल्लो आसा, मोडलेलो आसा। आनी हेका वाचोवपा खातीर गोंयचे
हे पत्रकार किंवा मीडिया भायर सरलेले आसा शेतकऱ्यांक वाचोवपा खातीर. देव बरें करूं, आमी उईफा सांगेम फोरमाचेर हो न्यूज शेतकऱ्यां बद्दल घेवन आयिल्ले आसा. सांगेकारां पर्यंत तशेंच गोंयच्या वेगवेगळ्या शेतकऱ्यां पर्यंत खंय तरी सरकारान नोटिफिकेशन दिल्ले आसा, त्या बद्दल सविस्तर माहिती आमी तुमचे मदीं घेवन आयिल्ले आसा. देव बरें करूं.